इचलकरंजी शहरातील केसरी रेशन कार्ड धारकांना महिन्याला 35 किलो धान्य व चणा डाळ मिळण्याबाबत त्याचबरोबर वृद्ध पेन्शन धारकांना 5 महिने पेन्शन मिळाली नसल्याने आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, इचलकरंजी शहरातील केसरी कार्ड धारकांची संख्या 52,409 इतकी असून त्यापैकी काही लोकांना मे व जून या दोन महिन्यात 12 रुपये तांदूळ व 8 रुपये गहू 5 किलो प्रमाणे त्यांना धान्य मिळालेले नाही. ही कुटुंबे यंत्रमग कामगार असंघटित कामगार असून लॉकडाऊन काळात त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. बीपीएल कार्ड धारकांना गेली 2 महिने चणा डाळ मिळालेली नाही. केसरी कार्ड धारकांना जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळाले, मात्र इचलकरंजी शहरात धान्य मिळाले नाही. तरी त्यांना कायम स्वरूपात धान्य व चणा डाळ मिळाली पाहिजे. तसेच वृद्ध निराधार परितक्ता व अपंगांना गेले 5 महिने पेन्शन मिळालेली नाही, त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत अडचणीची बनली आहे. त्यांना त्वरित पेन्शन मिळावी, असे न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. यावेळी कॉम्रेड दत्ता माने, सदा मलाबादे, धनाजी जाधव, सुभाष कांबळे, अंबादास कुणगिरी, नूर मोहम्मद बेळकुटे, यासिन भुई, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.